Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेषांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोट विकार आणि पोट विकारांमध्ये विशेष करून आपण आय बी एस म्हणजेच इरिटेबल बॉबल सिंड्रोमवरती असणारे विश्वामृत उपचार ह्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग निसर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपली सर्वपण ओळख करून देतो आहे वैद्यराज समीर गोविंद जमदग निसरांची नमस्कार सर नमस्कार वेदराज समीर गोविंद जमदग्नी सरांची ओळख संपूर्ण जगाला आधुनिक काळातील धन्वंतरी अशी आहे त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहून घेतलेलं आहे आणि मला आवरून सांगायचं वाटतं की आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये विशेष करून श्री विश्वामृत अध्ययन ह्या गुरुकुल परंपरेने आज आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि आज तीस हजारहून अधिक आयुर्वेद विद्यार्थ्यांना प्रशिक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे आणि असा विश्वपरिवार केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पसरलेला आहे मला अवर्जून सांगायचं वाटतं की वेदराज समीर गोविंद जमदंगनी सरांनी आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद्या पारंगत ह्या पदव्या आयुर्वेदातल्या संपादन केल्या आहेतच पण याच ठिकाणी ते थांबले था नाहीत था। तर आयुर्वेदातलं मूलभूत संशोधन आज विश्वामूर्त चिकित्सालयामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ज्याद्वारे विविध असाध्य आजारांवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे श्री विषामृत चिकित्सालयामध्ये ह्या विषामृत चिकित्सेचा लाभ घेण्यासाठी केवळ सामान्य लोक नव्हेच तर विशेष करून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंतसुद्धा या ठिकाणी ये येत असतात आणि ह्याच अनुषंगाने विविध क्षेत्रातील इतरही म्हणजेच खास करून सामाजिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर आज विषामृत चिकित्सेचा लाभ घेण्यासाठी विषामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या ठिकाणी येत असतात या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की वैद्यराज समीर गोविंद जबदग्नी सर हे विषामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या ठिकाणी प्रामुख्याने कार्यरत असतातच पण ह्याच अनुषंगाने ते श्री विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत आणि तसंच नरगिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी सुद्धा ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत मला आवर्जून सांगायचं वाटतं की श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये वैद्यराज समीर गोविंद जमदक निश्रांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस डॉक्टरांची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ही सातत्याने कार्यरत असते जेणेकरून सर्व रुग्णांना तात्काळ उपचार हे मिळावेत आणि वेळेचा अपय टाळा जावा आणि जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा या हेतूनेच आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम कार्यक्रम आहे ज्यांतर्गत आपल्याला वैद्यराजास खास करून आयुर्वेदाविषयी प्रबोधन करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत तर पुन्हा एकदा आपण स्वागत करे वैद्यराजांचं सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सर ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की एकंदरीतच विविध स्वरूपाचे रुग्ण आपल्याकडे येत असतात तर हे जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतात तेव्हा एकंदरीतच उपचारांची दिशा कशी ठरते कशा रीतीने निदान परीक्षण होतं काय सांगता येईल बरोबर आयुर्वेदिक पद्धतीने पहिले केस चेकिंग झाल्यानंतर आपल्या दवाखान्यामध्ये नाडी परीक्षा म्हणून जी असते की जी आयुर्वेदीय वात पित्त कफाच्या नाडी परीक्षेपेक्षा थोडीशी वेगळी भी आहे ती पहिल्यांदा केली जात असते त्यातनं एकदा निदान झालं की मग खाणं पिणं वागणं त्या रुग्णाचं कसं असायला पाहिजे ह्याच्यानुसार आजाराचा जो भाग आहे तो लक्षात घेऊन पंचकर्माची जी चिकित्सा आहे ज्याला शोधन चिकित्सा म्हटलं जातं ती केली जाते आणि त्यावर शमन चिकित्सासुद्धा असते या सगळ्यामध्ये पोटातली औषधं जी वापरायची ती आणि त्याच्याबरोबरीनं अग्निकर्मासारखा भाग आहे विद्धकर्मासारखा भाग आहे जलौकाचारण किंवा जळवा लावण्यासारखा जो भाग आहे तो लेप लावण्याचे जे काही प्रकार असतात ते पाठ बांधणं नावाचा प्रकार आहे तो तर अशा वेगवेगळ्या उपकल्पना ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा त्या त्या रुग्णाच्या आजारापरत्वे अवस्थेपरत्वे आणि त्याच्या एकंदरीत पुढं होणाऱ्या कॉम्प्लिकेशन हिशेबाने ज्याला आपण उपद्रव म्हणतो या हिशेबाने आखल्या जात असतात आणि हे सगळं करत असताना आपल्या शरीरामध्ये वेळेला बाळ उत्पन्न होतं आईच्या पोटामध्ये त्याला साधारण नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो तर कोणतंही शरीर हे रिफॉर्म करण्यासाठी सात वर्षाचा काल खरं खरं म्हणजे लागत असतो किमान पाच ते सात महिने औषध गेलं की या रुग्णांच्यामध्ये चांगले फरक फलक आढळून येत असतं विशेष करून आज पोटविकार म्हटलं की आम्लपित्त पित्त आहे बद्धकुष्ठता आहे स्पेशल फिशुला म्हणजे मूळव्याधीसारख्या आजार आहेत इरिटेबल बायस सिंड्रम ज्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत कोलायटी सल्सरेटिव्ह कोलायटीसारखा आजार आहे लिव्हरचे आजार आहेत पॅनक्रेटायटिस आहे आणि याच अनुषंगाने श्वसन विकार म्हटलं की धमा अस्थमा ॲलर्जीसारखे प्रकार येतात सीओ पी डीसारखे प्रकार येतात कोरोनानंतर आपण भयावह स्वरूपाचे श्वसनविकार बघितलेले आहेत त्याच अनुषंगाने त्वचा रोग म्हटल्यावरती सोरायसिस एक्झिमा व्हिटिलिगोसारखे आजार येतात जे स्वरूपामध्ये मानले जातात पण ह्या सर्वांसाठी ठोस स्वरूपाचे उपचार आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत ह्याच अनुषंगाने पुढे जाऊन संधिवात गुडघेदुखी सारख्या आजार आहेत विविध कारणांनी आज सांधेदुखी होऊ शकते ज्याच्यात रोमॅटिड आर्थरायटिस आहे अँक्लोजिंग स्पॉन्ड्युलायटीस म्हणजे आमोदासारख्या प्रकार आहेत किंवा त्याच अनुषंगाने तापानंतर जी सांधेदुखी आहे विशेष करून उतार वयामध्ये होणारी गुडघेदुखी आहे किंवा त्याच अनुषंगाने मानपाट कंबरदुखी स्लिप डिस सायटिकासारखे आजार आहेत मणके विकार आहेत आणि त्याच्यापुढे जाऊन विविध स्वरूपाचे असाध्य आजार ज्याच्यामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग पॅरालिसिस सारखा आजार आहे आणि ह्याच बरोबरीने आपल्याला कॅन्सरसारखी भयावह समस्या गेल्या काही वर्षात वाढलेली दिसते तर कॅन्सरसाठी ठोस स्वरूपाचे उपचार आपल्याला आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत आणि विविध स्वरूपाचे इतर आजार आहेतच पण त्याच अनुषंगाने बालकांसाठी एक विशेष उपक्रम आज खास करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये बालकांची शारीरिक बौद्धिक वाढ आणि त्याच अनुषंगाने उंची वाढवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उपचार मिळणार आहेत आणि विशेष करून बालकांच्या इतर समस्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की आज डिस्लॅक्सिया आहे किंवा विविध स्वरूपाचे इतर सारखे आजार आहेत ऑटिझम गतिमंदता मतिमंदता म्हणजे मेंटल रिटार्डेशन आहे सेरेब्रल पाल्सेसारखा आजार आहे मंगल सारखे आजार आहेत ह्या आजारांसाठी सुद्धा ठोस उपचार मिळणार आहेत तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असो फक्त आपण कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात सर अर्थातच या अनुषंगाने आपण आता आम्हाला आयुर्वेदाच्या संकल्पनाही समजावून सांगितलेत आणि चिकित्सा पद्धतींविषयी सांगितलं आजचा कार्यक्रम आपण खास करून इरिटेबल बॉल सिंड्रोम किंवा आय बी एस या सिंड्रोमवरती खास करून करत आहोत सो सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना एस विषयी सांगा पोट काय साधारण अकरा टक्के जगाची लोकसंख्या जी आहे ना ती या आजारांनी पीडित आहे इरेरेल सिंड्रोमने आणि हा जर भाग लक्षात घेतला तर हा आजार आपल्या भारत खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसतो पाण्याचं प्रदूषण अन्नाचे वेगवेगळे चुकीचे जे प्रकार असतात अद्यशन म्हणजे एकदा खाल्ले पुन्हा नंतर खाणं अजीर्णाशन म्हणजे पोटात अजीर्ण आहे अन्न पचायचं आणि दुसरं अन्न खाणं विरुद्धासन किंवा दोन चुकीचे पदार्थ एकत्र करून खाणं अवेळी खाणं हे सगळं जे प्रकरण आहे ना हे इतकं त्रासदायक होतं की त्याचा पहिला परिणाम जो आहे तो आपल्या तो तोंडातल्या पचनावरती होतो दाताचं आणि लाळेचं आरोग्य जे आहे ते बदलतं आणि ही लाळ साधारण चारशे ते पाचशे एम एल आपण रोजच्या रोज आपली गिळत असतो असं जर असेल तर ती लाळ बदलण्यापासून ट्रीटमेंटचा भाग नंतर सुरू होत असतो पहिलं जे जठरातलं पचन असतं त्याला पहिला अवस्थापक असं म्हटलं जातं आणि तिथं कफ दोष जो आहे तो बाजूला पडत असतो आपल्या अन्नातला जो पृथ्वी आणि जलमहाभूताचा भाग आहे तो तिथून बाहेर पडतो नंतर ग्रहणी किंवा लहान आतड्याचा भाग आहे तिथं पित्ताचा जो अवस्थापक आहे तिथं तेज महाभुज्य आहे त्या अन्नातनं बाहेर पडतं आणि वायू आणि आकाश महाभुज्य आहे ते मोठ्या तड्यामध्ये बाहेर पडतं तर ही आयुर्वेदाची कल्पना अवस्थापकाची आहे त्यानुसार अन्न जे आहे ते पचत असतं तर आपल्या ब्रेनचा आणि आपल्या पोटाचा म्हणजे पचनसंस्थेचा खूप जवळचा संबंध आहे आणि ही इंटरॅक्शन चुकणं म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोम असा हा प्रकार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट करत असताना तुम्ही अन्नाची ट्रीटमेंट अन्नाची क्वालिटी कोणतं अन्न तुम्ही घ्यायला पाहिजे तुमच्या शरीरात आधी कोणते आजार होते जे जठराचाही आजार काय लहान आतड्याचे आजार काय मोठ्या तड्याचे आजार काय हे जेवढं तुम्ही बघता तेवढं तुमचा मनोदेश जो आहे ना तो बघणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच बायकांना हा आजार जास्ती मोठ्या प्रमाणावरती आढळतो कारण भावनिकता जी आहे ती स्त्रियांच्या बाबतीत युनरसायकल असल्या कारणानं पाळीच्या आधी मूडसिंग देणं नंतर येणं पाळीच्या काळात इरिटेब होना. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या स्त्रियांच्या जास्ती दिसतात आणि त्यामुळे स्त्रियांना हा एरिरियल बॉईल सिंडोमचा आजार खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतो हा आजार होत असताना त्याच्यामध्ये जी कारणं आता मी सांगितली त्याच्या व्यतिरिक्त जी, जी लक्षणं उत्पन्न होतात ती जर बघितली तर मग पोट साफ न होणं संडासला चिकट होणं कधी खडा होणं कधी चिकट होणं कधी पातळ होणं काही वेळेला दोन्ही पद्धतीने विकार नसतो आणि पोट मंद मंद असं दुखत असतं त्याच्याबरोबर पोटात गॅसेस होत असतात थोडं जेवलं की घाबरायला होतं असं होत असतं मळमळ होते काही लोकांना काही लोकांना उलट्या होतात त्याचा परिणाम जो आहे तुमच्या आळसावरती यायला लागतो आणि तुमच्या कामाची जी क्वालिटी आहे ती तीसुद्धा त्यातनं खराब व्हायला लागते असं बऱ्याच वेळा दिसतं आणि हे सगळं होत असताना तुमचं वजन जे आहे ते काही लोकांचं एकदम कमी व्हायला सुरुवात होते आणि काही लोकांचं खूप वाढतं असं सुद्धा दिसायला लागतं मोठ्या आतड्यामध्ये तुम् हाडांची उत्पत्ती आयरोनास झाल्याकारणानं तुमच्या दाताचं आरोग्य खराब व्हायला लागतं नख तुटायला लागतात केस गळायला लागतात कोंडा व्हायला लागतो असे इतर आजारसुद्धा त्यातनं उत्पन्न व्हायला लागतात पोट हे चक्र आहे ग्रहणी आणि त्याचा आरा म्हणजे हृदय आहे नंतर त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या हृदयावरती सुद्धा याय लागतो आणि एकदा हृदय बिघडलं की त्रिमर्माच्या हिशोबाने वृक्कारती परिणाम आणि नंतर मस्तिष्कावरती किंवा मेंदूवरती परिणाम असा प्रकारसुद्धा जो आहे ना तो यामध्ये दिसत असतो मला वाटतं कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो ज्याच्यामध्ये आम्लपित्त ॲसिडिटी गॅस अल्सर हे सगळ्यांना माहितीच आहेत किंवा त्याच अनुषंगाने बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन असो कॉन्स्टिपेशनच्या बरोबरीने आपल्याला मूळ व्याध भगंदरसारखे आजार दिसतात म्हणजे स्पाइल्सिशिशुलासारखे आजार दिसतात किंवा कोलायटिस अल्सरेटिव्ह कोलायटिस आतड्याचे जे आजार आहेत कधीकधी कधी पोटाचे कॅन्सरही भयावह स्वरूपात दिसतात ह्याच अनुषंगाने लिव्हरचे आजार म्हणजे यकृताचे आजार आहेत फॅटी लिव्हरसारखी समस्या आहे लिव्हर सिरोसिस आहे कावीळ आहे जलोदर आहे पोटात पाणी होणं आहे रक्ताच्या उलट्या होणं आहे किंवा त्याच अनुषंगाने मला अर्जून सांगायचं वाटतं की पॅनक्रेटायटिस म्हणजे स्वादुपिंड दाह सारखा आजार आहे सो ह्या सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत कारण आधुनिक शस्त्र त्यांच्यासाठी कोणतेही ठोस उपचार आपल्याला दिसत नाहीत तात्पुरत्या स्वरूपाचे अँटासिड देणं किंवा लॅक्झेटिव्ह घेणं हा काही उपाय होऊ शकत नाही त्यातून मोठे आजार निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच एक विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे ह्या सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी आणि आजच्या कार्यक्रमात विशेष करून आपण आय बी एस विषयी मार्गदर्शन घेत आहोत वैद्यराजांकडनं तर कोणत्याही स्वरूपाचा आपल्याला आजार असो आपण निराश होऊ नका विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे तर जरूर आपल्याला हविषयी अधिक माहिती हवी असेल तर कॉल करा पुढील वरती संपर्क साधिज आपण स्क्रीनवरती बघत आहात सर ह्या अनुषंगाने अर्थातच आईबीएस मध्ये काय काय उपचार केले जाऊ शकतात हे ठिकाणी विविध वनस्पती आणलेल्या दिसतात सगळे प्रेक्षकांना उत्सुकता आहे काय सांगताय तरी ब्राह्मी नावाची वनस्पती आहे दक्षिण भारतातले वैद्य नीर ब्राह्मी नावाची वनस्पती वापरतात तर ती न वापरता ही वापरली पाहिली ती एंधेरी नावाची वनस्पती आहे तर या वनस्पती पासून तयार केलेले जे सिद्ध तेल आहे त्याचा धारा धरण हा जो प्रकार केला गेला तर त्याचा उपयोग जो आहे तो इरिडेबल बॉवेल सिंड्रोम साठी क्रोन्स डिसीज साठी अल्सरेटिव कोलायटीस साठी अतिशय उत्तम पद्धतीचा फायदा होतो झोप यांनी शांत लागायला लागते आणि पचनसंस्था जी ती सुधारते आतड्यामध्ये जी नर्ज एंडिंग वाढलेली आहे डेन्सिटी जी वाढलेली आहे आय बी एसमध्ये ती उत्तम पद्धती कमी होते असं लक्षात येतं दुसरं तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं एक फळ मी इथं तुम्हाला दाखवू इच्छितो हे बेल फळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर बेलाचा मुरंबा तयार करण्याची पद्धत होती बिलवावलेह तर ही या आजाराची अतिशय अप्रतिम अशी किल्ली आहे की कि जी जेवणाच्या आधी जर तुम्ही एक एक चमचा जर हा बिलवावलं घेतला गेला तर तुमचं पोट उत्तम पद्धतीने सर्व अर्थाने सुधारायला सुरुवात होते एस्पेशली आव पडणं पोटात मुरडा पडणं त्याच्यानंतर रक्त पडणं ही प्रक्रिया यांनी खूप चांगल्या पद्धतीने थांबवता येते दुसरी एक वनस्पती जी आहे ती एरंडा नावाची वनस्पती आहे तुम्ही याची झाडं नदी ज्या काठी बघितली असतील खेडेगावामध्ये त्याचं हे मूळ ही खाली तुम्हाला दिसते पहा तर हे दुधामध्ये शिजवून हे मूळ जे आहे ते जर तुम्ही वापरलं आणि काढ्याच्या स्वरूपात किंवा क्षीरपाक्या स्वरूपात जर तुम्ही पोटात रात्री घ्यायला सुरुवात केली इतर औषधांच्या सहित तर अप्रतिम फायदा इरेडेबल बॉइल सिंड्रोममध्ये होत असतो आणखीन एक वनस्पती इथं आहे ती करंज नावाची वनस्पती आहे करंजाच्या झाडाची साल जी आहे त्याच्यापासून करंजास्त नावाचं एक औषध बनतं हे यकृताला उत्तेजक आहे आतड्याची पुरसरंगती म्हणजे पेरिस्टाल्सिस खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केल्या जातात कृमी नष्ट होतात आणि अन्नपचन उत्तम होतं ज्याच्याबरोबर अग्निकर्म नावाचा एक भाग असतो सोन्याच्या सणीने नाभीच्या चारी बाजूला जर अग्निकर्म केलं गेलं तर इरिटेबल बॉईल सिंड्रोममध्ये खूप चांगला फायदा होत असतो याच्याबरोबरीने बस्ती नावाचा एक प्रकरण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ते जर केलं गेलं तर त्याचा परिणाम हा दोन पद्धतीने येतो एक तर त्यांनी भूक वाढायला लागते रक्त पडणं आव पडणं हा भाग कमी व्हायला लागतो आणि मूड स्विंग्स तुमचे जे आहेत ते कमी याय लागतात आपल्या ब्रेनचं जे टिश्यू आहे ते लहान आतड्यामध्ये गृहिणी या अवयवाच्या ठिकाणी जिथं पित्त तयार होतं त्या ठिकाणी त्या कलेमध्ये त्या अस्तरामध्ये आपल्या ब्रेनचं टिश्यू तयार होतो असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे आणि हे लक्षात जर घेतलं तर तुमचं गृहिणीगत पचन अन्न खाल्ल्यानंतर दोन तासांनी जिथं अन्न जातं आहे त्या ठिकाणचं पचन जर इम्प्रूव्ह झालं तर तुमच्या मनातले विचार आणि मूड्स जे आहेत ना ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सुधारता येत असतात आणि मानसिकता या आजारातली जी आहे ती उत्तम पद्धतीने कमी करता येत असते ह्याच्यावर कुटज नावाची एक वनस्पती आहे त्याचं बी मी इथं आणलेलं आहे तर याला इंद्रयव असं म्हणतात आणि याचं जे बी आहे तसंच त्याचं मूळ जे आहे ते उत्तम पद्धतीने आपल्याला या आजारासाठी वापरता येतं कुड्याचं पाळ पाळं मुळा शब्द तुम्ही ऐकलेला असेल पाळ म्हणजे मुळारची साल आणि मूळ जे सातला आतला झायलेमचा सा जो भाग असतो तो म्हणजे कडक भाग असतो बाहेरचा जो भाग आहे तो उगाळून पोटामध्ये दे देणं मधाच्या बरोबर हे याच्यासाठी खूप उत्तम पद्धतीने आपल्याला वापरता येत असतं ह्याच्याबरोबरी ना जेवढी कणिक तुम्ही आत्तापर्यंत खाऊन पोट बिघडून घेतलेला आहे ग्ल्युटीननी तर त्याच्या व्यतिरिक्त ती कणिक बंद करायची खाणं आणि त्याचं पोटीच पोटावरती करायचं तर आतड्याची सुजाणी उत्तम पद्धती कमी येते यकृताला उत्तेजना मिळते आतड्याची पुरस्सरण गती वाढते ॲपेंडिक्सची सूज वगैरे कमी यायला लागते आणि त्यामुळे ॲपेंडिक्युलर डिस्टेपसिया वगैरे जे आहे भूक न लागणं हे सुद्धा उत्तम पद्धतीने कमी होतं इरिटेबल सिंड्रोम झाल्यानंतर गृहिणी हा आजार एकदा झाला की त्याच्यातनं तुम्हाला जुलाब उत्पन्न होऊ शकतात मुळव्यात उत्पन्न होऊ शकते आणि त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण तब्येतीवरती येऊ शकतो तर त्यासाठी पोटीसचा वापर करणं हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत असतं एक खरोखर वैद्यकीय चमत्कार म्हणता येईल असे ही सर्व वनस्पतीशास्त्र आहे आणि त्याच अनुषंगाने विविध स्वरूपाचे उपचार जे आहेत जे आपल्याला विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज उपलब्ध आहेत त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो आपल्याला या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये ॲसिडिटी आम्लपित्त आहे गॅस अल्सरसारखा प्रकार आहे त्याच अनुषंगाने बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे पायल् स्पेशल स्पिशुला म्हणजे मुळव्यात बगंदरसारखे आजार आहेत कोलायटिस अल्सरेटिव्ह कोलायटिस आहेत त्याच अनुषंगाने लिव्हरचे आजार म्हणजे यकृताचे आजार आहेत कावीळ आहे फॅटी लिव्हरेशन सारखी समस्या आहे लिव्हर सिरोसिस सारखी समस्या आहे पॅनक्रॅटाटिस ज्याला साधुपिंड दहा म्हटलं जातं आणि त्यामुळे उद्भवणारे विविध आजार आहेत खास करून ह्याच अनुषंगाने पोटाचे विविध कॅन्सर ज्याच्यामध्ये कॉलॉन कॅन्सर झालं लिव्हरचे कॅन्सर झाले किंवा खास करून स्टमक किंवा इसोफेजल कॅन्सर झाले विविध स्वरूपाचे कॅन्सर ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला आज विश्वमू चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आय बी एस सिरिटेबल बाल सिंड्रोमविषयी माहिती घेतो ज्याविषयी असणारे विविध वनस्पती आणि असणारे उपचार विषय आपल्याला वैद्यराज समीर गोविंद जबदग्नीसर यांनी मार्गदर्शन केलं तर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचं आहे पुढील नंबरवर संपर्कासाठीच आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात सर ह्या अनुषंगाने एकंदरीतच पोटविकार म्हटलं की विविध आजार आपल्या डोळ्यासमोर येतात त्याला पेन्ड्रॉस बॉक्स म्हटलं जातं इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार ठिकाणी असतात तर पोटविकार टाळण्यासाठी आणि झाले तर काय करायला ह्या विषयी आमच्या प्रेक्षकांना काही आपल्याला सांगता येईल बरोबर तर एक साधी गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे अन्न खातो ते सहा रसाच असायला पाहिजे पहिल्यांदा आपण सगळे जे खातो ना भूक लागली असताना जेवायला बसायला पाहिजे हा पहिला नियम भजी बघितली आणि तुम्हाला इच्छा झाली आणि तुम्ही जेवायला बसल्या असं नाही व्हायला पाहिजे आतनं भूक लागलेली आहे अंग हलकं झालेलं आहे शुद्ध ढेकर येतो आहे तोंडाला लाळ सुटकी आहे आणि मन प्रसन्न आहे आषाढ्याला जेवायला बसायला पाहिजे आणि ते बसल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय खायचं आहे तर गोड गोष्टी ज्या आहेत त्या पहिले खायच्या आहेत म्हणजे गोड आंबट खारट ह्या गोष्टी पहिल्यांदा खायच्या आहेत कारण शरीरात त्याला वात दोष वाढलेला असतो तो त्यांनी शमतो आणि कडू सगळ्यात शेवटी खायचं आहे तुरट आणि कडू आणि नेमकं कडू आणि तुरट आपण खा नाही आणि त्यावेळेस सगळ्या वैद्याचे औषध जे असतात ते काढे वगैरे सगळे कडू असतात तर तुम्ही घरच्या घरी फक्त कडू आणि तुरट खायला सुरुवात जरी केली तरी आम्ही माशा मारत बसू इतपत हे प्रकरण महत्त्वाचं आहे तर ह्या पद्धतीने जेवायचे नियम पाहिजे पाणी कमीत कमी प्यायला पाहिजे जे प्यायचं आहे ते सिद्ध जल किंवा गरम पाणी तुम्ही प्यायला पाहिजे चोवीस तासात दोन वेळा भूक आणि एकदा शौचालय होणं हा प्रकार जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि ह्या हिशोबाने तुम्ही सहा ते आठ तासाचा ता अंतर ठेवून जेवणं हे ऋषी वाक्य आहे आणि ते तुम्ही लक्षात घ्या सहा तासानंतर शरीरातल्या ता चांगल्या पेशी ज्या असतात त्या अन्नाची अपेक्षा करायला लागतात ग्लुकोजची वगैरे आणि ज्या कॅन्सरस पेशी आहे ज्यांना जास्ती साखर लागते त्या मारायला सुरुवात होते आणि ऑटोफॅजी सुरू होऊन त्यातनं प्रोटीन वगैरे जे आहे ते सिंथेसिट करून शरीर वापरू शकतं तर ही गोष्ट लक्षात घेतली तर आठ तासाचं अंतर ठेवलं तर तुम्हाला डॉक्टर लागणार नाही वैद्य लागणार नाही हॉस्पिटल लागणार नाही मोठे आजार तुम्हाला होणार नाही आहेत तर पोटाच्या बाबतीत हे तुम्ही लक्षात ठेवा शौचाला लागली आहे जाऊ का नको असं वाटलं तर जायचं आणि भूक लागली आहे की नाही असं वाटलं तर जेवायचं नाही हा साधा नियम केला तरी चालणार आहे पंधरा दिवसातनं एकदा उपवास करायचा त्यावेळेस फक्त फ्रांच रस किंवा दूध किंवा इतर काही गोष्टी वैद्याला विचारून तुम्ही प्रकृतीनुसार ठरवा आणि त्यानुसार जेवायला लागला तर तुम्हाला कोणताही पोटाचाच आजार नव्हे तरी इतर आजारसुद्धा होण्याची शक्यता खूप कमी आहे ह्याच्यासाठी तुम्ही योगोपचारसुद्धा वापरू शकता हो आतड्याला सूज आहे आणि तुम्ही आसनं करायला लागला तर कृपा करून असं लोक तुम्ही करू नका जवळच्या वैद्याकडनं ती सूज आधी आतड्याची घालून घ्या ती झाल्यानंतर मग तुम्हाला ज्या अवयवाचा आजार आहे त्याच्यावरती ताण पडेल अशी योगासनं जी आहे ती करायची पण योगासनं जेव्हा आपल्याला फायदा देतात तर पहिल्यांदा यम नियम सांगितलेले आहेत आणि मग आसनं सांगितलेले आहेत प्राणायाम सांगितलेला आहे तर यम नियमाकडे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की आपण आपली वागणूक आणि आपलं बिहेवियर जे आहे ते मनाच्या हिशोबाने सुधारायला पाहिजे आणि ते सुधारल्यानंतर तुम्ही उत्तम पद्धतीचा प्राणायाम किंवा योगासने शिकून घ्या चांगल्या गुरुकडनं हो शार नहीं शार नहीं। तर त्याचा उपयोग होणार आहे यथा सिंह गजो व्या भवेतो शहा शनै शनही तथही व सेवितो वायू अन्यथा हंती साधकम असं म्हटलेलं आहे तर वायूसेवन किंवा प्राणायामसुद्धा जपून करायला पाहिजे तर मनाचा आणि शरीराचा कोणताही आजार तुम्हाला शिवणार नाही आहे एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आत्ता वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी की जर का आपण पोटाची काळजी घेतली तर कोणताच आजार आपल्याला होणार नाही आणि जर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार झाला तर विश्वामृत चिकित्सालयामध्ये आपल्याला ठोस उपचार उपलब्ध आहेत आणि केवळ पोटविकारच नव्हे पोटविकारांमध्ये आपल्याला पोट माहितीच आहे ॲसिडिटी आम्लपित्त गॅस अल्सर बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन किंवा मुळग्यात भगंदर सारखे आजार ज्याला पाईल स्पेशल शिशूला म्हटलं जातं किंवा यकृताचे आजार फॅटी लिव्हर लिव्हर सिरॉस सारखी समस्या वेळ जलोदर किंवा विविध स्वरूपाचे इतर कोलायटिस आतड्याशी असणाऱ्या समस्या अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे पोटाचे कॅन्सर आहेत यासाठी ठोस उपचार मिळणार आहेतच पण ह्याच अनुषंगाने पुढे जाऊन इतरही विविध आजार जे असाध्य स्वरूपाचे आहेत ज्याच्यामध्ये विशेष करून कोरोनानंतर श्वसन विकार आपल्याला वाढलेले दिसतात ज्याच्यामध्ये दमा अस्थमा ॲलर्जीसारखा प्रकार आहे सीओ पी डीसारखा प्रकार आहे किंवा त्याच अनुषंगाने त्वचा रोग हो आहेत ज्याच्यामध्ये सोरायसिस विटीलिगो एक्झिमेसारखा आजार दिसतो आपल्याला ज्याला कोणती ठोस उपचार आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत त्याच्या पुढे जाऊन बालरोग हो आहेत बालकांच्या विविध समस्या आहेत त्याच अनुषंगाने खास करून स्त्रीरोग आहेत ज्याच्यामध्ये मासिक पाळीचे आजार आहेत किंवा हार्मोनल इम्बॅलन्सचं प्रमाण गेल्या काही वर्षात आपल्याला वाढलेलं दिसतं ज्याच्यामध्ये सारखी समस्या आहे थायरॉइडसारखी समस्या आहे ज्यामुळे सुद्धा समस्या आपल्याला स्त्री पुरुषांमध्ये दोघांमध्येही वाढलेली दिसते तर ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला विश्वमृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन गेल्या काही वर्षांमध्ये बळावलेले मानपाठ कंबरदुखी म्हणजे मणके विकार झालं किंवा सांधेदुखीची समस्या ज्याच्यामध्ये गुडघेदुखीची समस्या वाढलेली दिसते विविध कारणांनी सांधेदुखी आपल्याला होते आमवात आहे रुमेटेड आर्थरायटिस आहे किंवा कोरोनानंतर सांधेदुखी दिसते तापानंतर सांधेदुखी दिसते अँकिलोजिन स्पॉन्डिलिटीसारखं आहे ह्या विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी आहे त्यासाठी ठोस उपचार आपल्याला आज विषामृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत आणि याच अनुषंगाने मधुमेह असो म्हणजे डायबिटीस आहे उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर आहे हृदयरोगासारखा आजार आहे हार्ट डिसीज आहे हा किंवा स्ट्रोक पॅरालिसिस सारखे मेंदूशी निगडीत समस्या असोत किंवा कॅन्सरसारखी भयावह समस्या असो ह्या सर्व असाध्य आजारांसाठी सर आपल्याला एकच आशेचा केरण येते आहे विश्वमृत चिकित्सालय तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात सर आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन रचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार